मोठी बातमी या क्षणाला आपल्यापर्यंत पोहोचते. बिग न्यूज, मोठी बातमी. 20 वर्षांनी राज्यामध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा मान मिळतोय. शिवसेनेमध्ये जोरदार जल्लोष. शिवसेनेचं सरकार राज्यामध्ये अस्तित्वात येत आहे. 17 नोव्हेंबरला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी शपथविधी नव्या मुख्यमंत्र्याचा होऊ शकतो. शिवसेनेनं जोरदार जल्लोष केलेला आहे. 17 नोव्हेंबर ही तारीख अत्यंत महत्वाची आहे शिवसैनिकांच्यासाठी, शिवसेनेसाठी. याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार याची देखील शिवसेनेमध्ये चर्चा रंगली आहे. चित्र स्पष्ट झालेलं आहे. राष्ट्रवादी सरकारमध्ये असेल, काँग्रेसचा बाहेरनं पाठिंबा असेल, शिवसेनेचा मुख्यमंत्री या सरकारमध्ये असणार आहे. अखेर इतके दिवस वाट पाहिल्यानंतर, बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्यानंतर महाराष्ट्राला नवं सरकार मिळत आहे. नवं सरकार शिवसेनेचं असणार आहे. आणि सर्वप्रथम जी 24 तास तशी शक्यता वर्तवली होती, अगदी सुरुवातीची पहिली बातमी आम्ही दिल्यानंतर राज्यामध्ये हळूहळू ज्या घडामोडी सगळ्या घडत गेल्या त्या आपण पाहतोय. आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा आहे. राज्यामध्ये महाशिव आघाडीचं सरकार अस्तित्वात आहे. बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला या सरकारचा शपथविधी होईल. मोठी बातमी या क्षणात. मुख्यमंत्री कोण? आदित्य उद्धव ठाकरे यांच्यापैकी. आणि वेगानं हालचाली आज दुपारपासून अत्यंत वेगानं हालचाली घडल्या. काँग्रेसच्या नेत्यांना, वरिष्ठ नेत्यांना अखेर त्यांचं मन वळवण्यामध्ये, त्यांना पटवून सांगण्यात शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे राज्यामधले आमदार असतील हे यशस्वी ठरले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं श्वास रोखून धरायला लावला होता. आणि काँग्रेसचं नेतृत्व काय निर्णय घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर सोनिया गांधी यांनी निर्णय घेतला आणि राज्यामध्ये आता आहे नवं सरकार अस्तित्वात येत आहे. आज सकाळी एकदा बैठक झाली, त्यानंतर बैठकांचा सिलसिला सुरू होता. सुरुवातीच्या काळामध्ये गांधी कुटुंबाचा शिवसेनेसोबत जायला विरोध होता असं कळत होतं. मात्र याच पक्षामधल्या तरुण आमदारांनी विशेषतः अत्यंत टोकाचा आग्रह आपल्या पक्ष शशींकडे घेतला, त्यांच्याकडं विनंती केली. फोनवरून उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्या सांगण्यावरून सोनिया गांधींशी चर्चा केली. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये फोनवरती बातचीत झाली आणि त्यानंतर शिवसेनेचं नेतृत्व, त्याचबरोबर काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे आपल्या नेत्यांना पटवून सांगण्यामध्ये यशस्वी ठरले. काँग्रेसनं देखील बाहेरून पाठिंब्याचा निर्णय घेतला. राजभवनला काय घडतंय माहिती देण्याकरता माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत, प्रताप नाईक आपल्याबरोबर आहेत. प्रताप, मुंबईतलं राजभवन आता सध्या या सर्व घडामोडींचा प्रमुख केंद्रबिंदू झालेला आहे. चित्र स्पष्ट झालेलं आहे, मात्र त्यासाठी अनेक धक्के महाराष्ट्राच्या जनतेला बसले. भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं दूर ठेवण्याचाच उद्देश मनामध्ये होता आणि त्याकरता हे सगळं घडवून आणलं गेलं हे आता स्पष्ट अगदी दिसत आहे. पेढे आपल्याला दिसत आहेत, सत्तेचे हे लाडू आहेत. रवींद्र वायकर आणि इतर जे शिवसैनिक आहेत ते सत्तेचा लाडू वाटताना दिसत आहेत. प्रताप नाईक माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. प्रताप, राजभवनला सध्या काय सुरू आहेत घडामोडी? नक्कीच आपण पाहतो की 6:30 बरोबर शिवसेनेचे नेते सर्वजण आतमध्ये गेलेले आहेत. आदित्य ठाकरे आहेत, एकनाथ शिंदे आहेत, त्याचबरोबर सुभाष देसाई आहेत, बांदेकर आहेत, दिवाकर रावते आहेत, हे सर्व नेते. आणि त्याचबरोबर 3 अपक्ष राज्यपालांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. त्यांच्याकडे जी पत्र आहेत सत्ता स्थापन करण्यासंदर्भातली ती राज्यपालांना दिलेली आहेत. आता फक्त औपचारिक चर्चा त्या ठिकाणी सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे. कोणत्याही क्षणी हे सर्व नेते बाहेर येतील आणि माध्यमांसोबत येऊन एकूण गेल्या 17 दिवसापासून जो काही राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासंदर्भात चर्चा सुरू होती त्याला पूर्णविराम देतील अशा प्रकारचं एकूण चित्र राजभवनावर आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतो की भाजपला दूर ठेवण्यासाठी जे प्रयत्न झाले ते प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होताना दिसतात. शिवसेनेनं ज्या पद्धतीनं भूमिका आपली घेतली मुख्यमंत्री पदाला घेऊन आणि ती भूमिका कायम पर्यंत शेवटपर्यंत लावून धरली
त्यामुळेच आपण पाहतो की आज या ठिकाणी सेना सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी राज्यपालांच्या भेटीला गेलेल्या आहेत. अशी जी माहिती मिळालेली आहे त्याच्यानुसार राष्ट्रवादी पक्षानं आपल्या आमदारांच्या समर्थनाचं पत्र शिवसेनेला आधीच दिलेलं आहे आणि काँग्रेस आमदारांच्या समर्थनाचं बाहेरून पाठिंब्याचं पत्र जे आहे ते राज्यपालांना फॅक्स करण्यात आले अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे. पण नेमकं काय घडलं, नेमकं आतमध्ये कोणाकोणाची पत्र दिली या संदर्भात मात्र शिवसेनेचे नेतेच भूमिका मांडू शकतील. मात्र गेल्या 17 दिवसापासून जो काही राज्यामध्ये सत्ता स्थापनेवरनं वाद निर्माण झालेला होता किंवा ज्या पद्धतीनं खेचाखेची सुरू होती तो संपेल अशा प्रकारचे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि काहीच वेळेत शिवसेनेचे सर्व नेते या ठिकाणी येऊन माध्यमांना आपली भूमिका सांगतील आणि सत्ता स्थापन करत असताना नेमकं कोणकोणत्या मुद्द्यावर, कोणकोणत्या आधारावर, कोणकोणत्या प्रोग्रामवर ही सत्ता स्थापन केली जाणार आहे ही भूमिका मांडतील. आपण बच्चू कडू यांच्याशी पण बोललो, त्यावेळेला बच्चू कडूंनी सांगितलं की माझे 8 ते 10 मुद्दे मी उद्धव ठाकरेजींना दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांना उद्धव ठाकरे यांनी समर्थन दिलेलं आहे. मुख्यमंत्री कोण असेल ते उद्धव ठाकरे ठरवतील, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. म्हणजे एक प्रकारे अपक्षांचा सुद्धा जो पाठिंबा आहे तो आता सेनेला मिळताना दिसतोय अधिकचा. प्रताप, आता शिवसेनेचे जे सगळे नेते राज्यपालांना भेटायला आलेले आहेत, ते बाहेर आल्यानंतर निश्चित शपथविधीची तारीख कळू शकेल. ज्या पद्धतीनं आत्ता कोण मुख्यमंत्री होणार हा मोठा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का आत्ताच्या क्षणाला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि शिवसैनिकांचा मोठा आग्रह उद्धव ठाकरेंच्या नावाला आहे. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांनी विराजमान व्हावं असा शिवसेनेच्या आमदारांचा आग्रह आहे. दुसरं नाव शिवसेनेमधले विधिमंडळाचे पक्षनेते ज्यांना संसदीय कामकाजाचा, संघटनात्मक कामकाजाचा दीर्घ अनुभव आहे अशा एकनाथ शिंदे यांचं देखील नाव इथं पुढं येत आहे. मात्र युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत असलं तरी देखील अधिकाधिक कल शरद पवारांचा देखील हाच होरा आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, उद्धव ठाकरे अनुभवी आहेत. बाकीच्या इतर सर्व मंडळींशी चर्चा करताना, सरकार चालवताना, समन्वय साधताना उद्धव ठाकरे यांच्यासारख्या अनुभवी ज्येष्ठ नेत्यानं सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली जाते. मात्र ही जी दृश्य आपण पाहतोय, पुण्यामधली दृश्य आहेत आणि आत्ता सध्या पुण्यामधली दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामधली दृश्य आहेत. दगडूशेठच्या चरणी लीन व्हायला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पोहोचलेत. रस्त्यावरती जरा हे सगळं बघायला थोडं वेगळं वाटेल लोकांना सवय होईपर्यंत, पण राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे झेंडे सोबत घेऊन राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे हे कार्यकर्ते दगडूशेठला वंदन करायला पोहोचलेत, बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला पोहोचलेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे जे चित्र आहे हे चित्र आपल्याला थोडंसं आता लोकांना आणि अंगीवळणी पडायला वेळ लागेल, कारण ज्या दोन पक्षांनी एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढवल्या होत्या ते आता हातात हात घालून सरकारमध्ये बसत आहेत. 2 नाही तर 3 युतीमधला, महायुतीमधला शिवसेना हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात लढला होता, मात्र आता हे सरकारमध्ये एकत्र बसतात. राजभवनमधली दृश्य आपल्यापर्यंत पोहोचले. राजभवनच्या आतमधले फोटो आहेत, आपण बघतोय शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते तानाजी सावंत, अनिल परब, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व मंडळी भेटलेली आहेत. आणि आपण पाहतोय आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, सुभाष देसाईंच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेलेलं शिवसेनेचं शिष्टमंडळ, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, जुन्या जाणत्या आणि अनुभवी नेत्यांचा समतोल साधणारं हे शिष्टमंडळ. आदेश बांदेकर आपल्याला दिसत आहेत. आणि शरद पवार यांचा अदृश्य हात, अदृश्य शक्ती ही शिवसेनेच्या मदतीला धावून आलेली आहे आणि काँग्रेसने देखील हात दिलेला या सरकारला. मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामधली, शिवसेनेचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये अस्तित्वात येताना आपल्याला दिसत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दृश्य बघा,
हा विचार तरी कोणी